आणि 25,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेले सोलापूरचे लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार यांचं निलंबन अजूनही झालेलं नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे किरण लोहार यांचं निलंबन लांबणीवर पडले. लोहार यांचं निलंबन लांबवण्यासाठी प्रशासकीय दिरंगाई केली जातीये असा आरोप प्रहार संघटनेनं केलाय. प्रहार संघटनेनं थेट सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावरच गंभीर आरोप केलाय. कारवाईचे अधिकार हे शिक्षण आयुक्तांना असताना त्यांनी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठवला. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना कारवाईची प्रक्रिया माहीत नाही का हा सवालही प्रहार संघटनेनं उपस्थित केलाय. दरम्यान प्रहार संघटनेकडून नेमके काय काय आरोप करण्यात आलेले आहेत या प्रकरणाच्या बाबतीत तेही बघूयात. की दिलीप स्वामी हे मोठे आयएएस ऑफिसर असताना सुद्धा सदरची चूक त्यांच्या हातूनही कशी झाली की ज्या कार्यालयानं त्यांना निलंबित करण्याचा अधिकार नाही त्या कार्यालयाला तो पत्र का पाठवला हा एक मोठा प्रश्न आहे. एक तरी दिलीप स्वामी साहेब अगदी भोळे असतील किंवा जास्ती हुशार असतील. कारण या ठिकाणी आपण बघतोय की किरण लोहारचं प्रकरण अख्ख्या राज्यभरात असताना हे चुकीच्या पद्धतीने पुन्हा एकदा पत्रव्यवहार करून किरण लोहार ला वाचवण्याचा प्रयत्न दिलीप स्वामी तर करत नाहीत ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेला आहे. मी पुन्हा एकदा शिक्षण विभागातील प्राथमिक असतील माध्यमिक असतील सोलापूरच्या या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या खात्याने चौकशी करण्यात यावी, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, त्याचबरोबर यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची चौकशी करून अँटी करप्शन विभागाने कारवाई करावी अशी मागणी प्रहारच्या वतीने आम्ही करत आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.